मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2 महिन्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. सामनात झालेल्या पद बदलावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्य सरकारकडून आणण्यात आलेल्या आणि नियोजित योजनांबद्दल माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये झालेल्या बदलावर भाष्य केलं आहे. सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. संपादक बदलल्यानंतर सामनाची भाषा आणि दिशा बदलेल असं बोललं जात आहे, पण सामनाची भाषा आहे तशीच राहील. सामनाची भाषा ही पितृभाषा आहे, बाळासाहेबांकडून आलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. असं हे तुमच्याकडे माहिती असेल तुम्ही जाईल करा. बरं जाऊ दे, मला असं वाटतं आपण आता थांबू. मी दोन तीन मुद्दे परत दोन तीन मुद्दे जे मी बोललो ते रिपीट करतो. एक तर मुस्लिम आरक्षणाबद्दल कोणताही मुद्दा आमच्या समोर प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यानंतर त्याची वैधता वगैरे तपासून बघू आम्ही आणि मग बघू, पण अजून कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. म्हणून कृपा करून जे कोणी आदळापट करणारे लोक आहेत त्यांना मी सांगतो, आदळापट करू नका, असा मुद्दा समोर आलेला नाही. नंबर 2, मी सामनाच्या संपादक पदाबद्दल सुद्धा बोललो, ती आमची पितृभाषा आहे, ती पितृभाषा तशीच राहील. मग पुन्हा असं म्हणू नका की या रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. नाही, ही हे काही जणांचे आवडते विषय असू शकतात, तर ते बरेचसे विचार हे माझे असतात, शिवसेनेचे असतात, आणि त्या पलीकडे थोडस एक वृत्तपत्र स्वातंत्र्य हा भाग आहेच. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.